2019ची विधानसभा निवडणूक भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करणं सुरू होतं. पहिल्याच यादीत 3 दिग्गजांची नावं नव्हती. तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे असे हे 3 दिग्गज. यातही सगळ्यात आश्चर्य वाटलं ते बावनकुळेंच्या उमेदवारीचं. 2004, 2009 आणि 2014 असे सलग ते 3 वेळेस निवडून येत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात आणला होता. फडणवीसांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री होते, नागपूरचे पालकमंत्रीही होते. फडणवीसांनंतर नागपूरमध्ये बावनकुळेंचा शब्द अंतिम होता. असं असतानाही त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यानंतर त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन झालं आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले. आता बावनकुळे हे पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा खऱ्या ठरल्यास कामठी हा मतदारसंघ VIP सीट ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं कामठी मतदारसंघातील संपूर्ण राजकारण. कामठी मतदारसंघाची भौगोलिक रचना ही विचित्र वाटावी अशी आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या कामठी आणि मौदा तालुक्यांसह शहराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेच्या गावांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालाय. हा मतदारसंघ म्हणजे एकेकाळी काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. रिपब्लिकन पक्षाचीही इथं मोठी ताकद होती. त्यामुळेच 1962 ते 1985 पर्यंत इथं ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस विरुद्ध रिपब्लिकन पक्षातच मुख्य लढत झाली होती. 1985 पर्यंतच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनंतराम चौधरी, सुलेमान पठाण, तेजराव सिंग भोसले, सुरेश बाबू देवतळे आणि यादवराव भोयर यांनी इथून विजय मिळवला. 1990 सालच्या निवडणुकीपासून इथली काँग्रेसमधील गटबाजीही उफाळून आली. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सुद्धा स्पर्धेतून बाहेर पडला. 1990 मध्ये काँग्रेसचे आमदार यादवराव भोयर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष देवराव रडके यांनी बंडखोरी केली. त्यात भोयरांचा अवघ्या 599 मतांनी विजय झाला. या निसटत्या पराभवानंतरही रडके यांनी आपली आशा सोडली नाही. त्यांनी पुढची 5 वर्ष नेटानं काम सुरू ठेवलं. 1995 निवडणुकीत रडकेंना काँग्रेसमधून छुपा पाठिंबा मिळाला. अंतर्गत गटबाजीनं टोक गाठलं होतं. याचा फटका भोयरांना बसला आणि रडके हे 23,801 मतांनी निवडून आले. 1999 मध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची आघाडी झाली. यात काँग्रेसनं मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची चूक केली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून गेला तो गेलाच. त्याचवेळी भाजपही प्रमुख स्पर्धेत आला. काँग्रेसनं हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडल्यानंतर भोयरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे या विजयी झाल्या. त्यांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोहर आखरे यांचा 5,226 मतांनी पराभव केला. 2004 मध्येही रिपब्लिकन काँग्रेस आघाडीकडून कुंभारे या पुनश्च रिंगणात उतरल्या. त्यावेळी त्यांच्या विरोधात युतीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती पुरुषोत्तम शहाणे यांना अपक्ष उभं केलं. यात बावनकुळेंनी तब्बल 7,000 मतांनी मैदान मारलं. शहाणेंना तेव्हा 27,000 मतं मिळाली तर सुलेखा कुंभारे यांना 48,734 मतं घेत त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 2009 मध्ये सुद्धा बावनकुळे हे पुनश्च निवडून आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सुनेता गावंडे यांचा 31,000 मतांनी दारुण पराभव केला होता. 2014 मध्ये बावनकुळेंनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा 40,000 मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली. सलग 2 निवडणुकीत विजय होत बावनकुळेंनी मतदारसंघावर आपली घट्ट पकड तयार केली. 2014 मध्ये राज्यात फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी बावनकुळेंकडे ऊर्जासारखं महत्वाचं खातं आणि नागपूरचं पालकमंत्रीपदही सोपवण्यात आलं. फडणवीसांनंतर बावनकुळे हेच नागपूरमधील राजकीय ताकदीचे नेते बनले होते. असं असताना 2019 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून सगळ्यांनाच धक्का दिला. बावनकुळेंचं तिकीट कापलं जाईल असा विचार विरोधकांनीही स्वप्नात कधी केला नसावा. पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे मान तुकवत बावनकुळे यांनी पक्षानं दिलेला उमेदवार टेकचंद सावरकर यांना निवडून आणलं. याचं फळ बावनकुळेंना 2022 मध्ये मिळालं. त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षही नेमण्यात आलं. तेव्हापासून बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढल्या. मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण लोकसभेत झालेला पराभव लक्षात घेता भाजपने सावध पवित्रा घेतलाय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातूनच बावनकुळेंना निवडणूक रिंगणात उतरवलं जाण्याचीही शक्यता आहे. अशावेळी आमदार टेकचंद सावरकर
यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. सावरकरांच्या विरोधात जाऊ शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे सुमारे 17,000 मतांनी पिछाडीवर राहिलेत. यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच पारंपरिक लढत होऊ शकते. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. या यादीत पहिलं नाव आहे ते नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचं. ते माजी आमदार यादवराव भोयर यांचे पुत्र असून माजी मंत्री सुनील केदार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भोयरांनी मागील विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. साधा सरळ माणूस अशी भोयरांची ओळख आहे पण हीच बाब त्यांच्यासाठी मागील निवडणुकीत मारक ठरल्याचं सांगण्यात येतंय. स्थानिक पत्रकारांच्या मते राजकारण आणि निवडणूक यासाठी लागणाऱ्या डावपेचांचा भोयरांकडे अभाव आहे. गत निवडणुकीत कामठीमध्ये बावनकुळेंचं तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये रोष होता. शिवाय सावरकर हे या क्षेत्रात अनेक ठिकाणी अपरिचित होते. बावनकुळेंच्या नावावर आणि कामावर ते मतं मागत होते. याच्या अगदी उलट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून यादवराव भोयर यांचा चेहरा मतदारसंघात परिचित होता. यादवराव भोयर यांना मानणारा मोठा वर्ग इथं आहे पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या 2 दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसनं त्यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे भोयरांना उमेदवार म्हणून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नव्हता असंही स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे. भोयर यांच्याशिवाय जिल्हा परिषदेच्या सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांचं सुद्धा नाव इच्छुकांमध्ये आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात नागपूरच्या शेजारील अनेक वस्त्यांचा समावेश होतो. काँग्रेसला निवडणूक जिंकायची असल्यास इथं हुडकेश्वर बेसाट या भागातून उमेदवार देण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव जयंत दळवी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजेश काकडे यांनीही आपली नावं दमटणं सुरू केले. कामठी मतदारसंघात राजकीय सोबतच जातीय समीकरणही महत्वाची ठरणारी आहेत. हे बघूनच बावनकुळेंच्या विरोधात कुणबी समाजाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात केलेला प्रयोग यावेळी कुणबी समाजाच्या वतीने विदर्भात करण्याचं ठरल्याची माहिती आहे. त्या दिशेनं बैठकही घेण्यात येऊन वैयक्तिक मेसेज दिले जात असल्याचंही समजते. त्यामुळे कामठी मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही रंगतदार होणार इतकं तर नक्की आहे. आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.